दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासगाव इथं ओढ्यात पुराच्या पाण्यात वाहून गेलेला मृतदेह तब्बल 2 दिवसानंतर सापडला. दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसानं अनेक ओढ्यांना पूर आला. कासेगावच्या ओढ्याला आलेल्या पुरामुळं मंगळवारी रात्री दुचाकीवरील 3 वाहून गेले होते. त्यापैकी 2 वाचले, पण दुचाकीसह 3 वाहून गेला होता. सकाळच्या सुमारास जिल्हा प्रशासनामार्फत रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये जवळच वाहून गेलेली दुचाकी सापडली, परंतु युवक बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू राहिला. तब्बल 2 दिवस 2 रात्रीच्या शोधानंतर अखेर 1/2 किलोमीटर अंतरावर नवनाथ माने यांच्या बांधाच्या कडेला बाभळीच्या काट्यांमध्ये अडकलेल्या अवस्थेत फक्त डोकं वर असलेला मृतदेह मिळून आला. कासेगावमधील युवक प्रवीण चौगुले, अण्णा चौगुले, जालिंदर चौगुले, सूरज परीट, अमोल जाधव, वैभव चौगुले, तुषार जाधव यांनी शोध घेतल्यानंतर हा मृतदेह मिळून आला. त्यांनी तातडीनं याबाबत प्रशासकीय यंत्रणेला सांगितलं. त्यानंतर ॲम्ब्युलन्स मागवण्यात आली. ओढ्याच्या कडेनं काटेरी झुडपं जास्त असल्यामुळं 2 दिवस रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या यंत्रणेला हा मृतदेह दिसला नाही. शेवटी पाणी कमी झाल्यानंतर केवळ डोकं वर आलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला.